नमस्ते विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज थ्री पॉईंट थ्रीमधील उदाहरणे बघणार आहोत विच ऑफ द फॉलोईंग इज अ नॉट अ पेअर ऑफ को प्राईम आता खालच्याच्यामध्ये को प्राईम नंबर्स नसलेली पेअर कोणती तर को प्राईम आपण कशाला म्हणतो की ज्याच्यामध्ये वन हा कॉमन फॅक्टर असतो फक्त वन आणि त्याच्यामध्ये एक प्राईम आणि एक कम्पोजिट किंवा दोन्ही कंपोजिट नंबर असतात आता इथे बघा पहिलं वन इट्स अ कॉमन फॅक्टर्स वन आहे आणि हे थर्टी टू आणि ट्वेंटी फोर म्हणजे हे टू न्यू पण डिव्हिज्युबल आहेत म्हणजे जे फॅक्टर्स कोणते येतील वन अँड टू म्हणजे ही काय झाली ही नॉट अ को प्राईम नंबर्स म्हणजे हे को प्राईम होणार नाही ऑप्शन नंबर वन ऑप्शन नंबर वन नंबर टू द सम ऑफ थ्री कन्झर्केटिव्ह ऑड नंबर इज वाय तीन ज्या सलग ऑड नंबर्स असतील त्यांची ॲडिशन किती आहे वाय विच ऑफ द फॉलोईंग इज द इवन नंबर नेक्स्ट टू द ग्रेटेस्ट ऑफ दीज ऑड नंबर्स आता पहिल्यांदा त्या नंबर्स कोणते आहेत ते आपण बघूया आता त्यांची सम वाय आहे म्हणजे मिडल नंबर जे असेल किंवा ॲव्हरेज जो असेल तीच मिडल नंबर असेल मिडल नंबर मग किती येईल आता हे थ्री आहे त्याच्याला काय करणार आपण थ्रीने डिव्हाइड करणार ही झाली त्याची मिडल नंबर ही झाली मिडल नंबर आणि आपल्याला कोणती विचारली आहे विच ऑफ द फॉलोईंग इज द इवन नंबर नेक्स्ट टू द ग्रेटेस्ट आता ही मिडल जर झाली तर याच्या पुढची कोणती होईल मग ऑड नंबर वाय अपॉन थ्री प्लस टू ही याच्या पुढची ऑड नंबर झाली आणि कोणती विचारली आहे म्हणजे याच्या पुढची ऑड म्हणजेच ही कोणती झाली त्यातली ग्रेटेस्ट ऑड नंबर झाली आहे ठीक आहे त्याच्यातली ग्रेटेस्ट ऑड नंबर आणि काय विचारली आहे इवन नंबर नेक्स्ट टू द ग्रेटेस्ट मेच्या याच्या पुढची इवन नंबर आता ही ऑड आहे ही ऑड आहे पुढची इवन येण्यासाठी काय करावं लागेल त्याच्यामध्ये वन ॲड करावं लागतील म्हणजे ते किती होईल वाय अपऑन थ्री प्लस टू प्लस वन थ्री म्हणजे हे ॲन्सर असेल ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट एक्झाम्पल वॉट इज द डिफरन्स बिट्वीन द सम

द डिफरन्स बिटवीन द सम अँड द प्रोडक्ट म्हणजे याचा सम आणि प्रोडक्टचा डिफरन्स काढायचा आहे मग याचा सम किती असेल थ्री प्लस टेन थर्टी याचा प्रोडक्ट किती असेल थ्री इंटू टेन थर्टी म्हणजे सम किती असेल थर्टीन आणि प्रोडक्ट किती असेल थर्टी आणि यांचा काय काढायचा आहे डिफरन्स काढायचा आहे याच्यामधला मग डिफरन्स काढायचा आहे याच्यातला डिफरन्स काय येईल थर्टी मायनस थर्टीन थर्टी मायनस थर्टी ती ते येते सेवंटी ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन वॉट इज द सम ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम ट्वेंटी टू फिफ्टी असं उदाहरण आपण मागच्या एक्झसाईजमध्ये पण पाहिलेलं आहे याच्यातले ट्विन प्राईम ट्वेंटी टू फिफ्टीमधले ट्विन प्राईम्स हे तुम्हाला पाठ आहेत कोणते येतात ट्वेंटी नाईन थर्टी वन आणि फोर्टी वन अँड फोर्टी थ्री आणि ह्या सर्वांची सम विचारली आहे सर्वांची सम विचारली ती किती येते टेन इलेवन इलेवन प्लस थ्री फोर्टीन आणि टोटल किती होतं हे वन हंड्रेड अँड फोर्टीन वन हंड्रेड अँड फोर्टीन म्हणजे ऑप्शन नंबर टू नेक्स्ट विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट अ पेअर ऑफ ट्विन प्राईम ट्विन प्राईम नसलेली पेअर कोणते ट्विन प्राईम म्हणजे काय द टू प्राईम नंबर्स त्याच्यामध्ये फक्त वन कंपोजिट नंबर असते आता थ्री अँड फोर हे पण प्राईम आहे त्याच्यामध्ये एक कंपोजिट आहे हे पण प्राईम ही कंप ही पण ट्विन प्राईम आहे ही पण ट्विन प्राईम आहे आता इथे बघा आता याच्यामध्ये नाईन्टी नाईन जी आहे ही काही प्राईम नंबर नाही आहे ही थ्रीने डिव्हिजेबल आहेत ही किती आहे ने डिविजिबल आहे म्हणजे हे ट्विन प्राईमचे पेयर या ठिकाणी होत नाही नाईंटी नाईन आहे वन नॉट वन वन हंड्रेड अँड वन अँड लास्ट हाव मेनी कंपोजिट नंबर्स फ्रॉम वन टू हंड्रेड आता वन टू हंड्रेडमध्ये कंपोजिट नंबर्स किती आहेत आता तुम्हाला हे माहीत आहे की वन टू हंड्रेडमध्ये पहिल्यांदा कंपोजिट आणि प्राईम नंबर्स किती होतात तर नाईन्टी नाईन कारण वन जे आहे वन ही काय आहे म्हणजे कंपोजिट पण नाही आणि प्राईम नंबर पण नाही कंपोजिट नंबर पण नाही ना प्राईम नंबर पण नाही वन इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट म्हणजे उरल्या किती नंबर मग नाईंटी नाईन आता नाईन्टी नाईनमधून तुम्हाला माहीत आहे की प्राईम नंबर्स किती आहेत ट्वेंटी फाईव्ह प्राईम किती आहेत ट्वेंटी फाईव्ह मग याच्यामधून नाईन्टी नाईनमधून ट्वेंटी फाईव्ह गेले म्हणजे उरलेल्या कोणत्या असतील मग त्या कंपोजिट असतील किती येईल इथं सबट्रॅक्शन नाईन फाईव फोर इथं वन आणि नाईन मायनस इथं नाईन फाईव्ह इथं येईल

टू हंड्रेड इज द इवन नंबर आता याच्यानंतरची आता आपल्याला कोणती घ्यायची आहे फिफ्थ ऑर्ड शोधायची अगोदर याच्यानंतरची फर्स्ट ऑर्ड कोणती असेल टू हंड्रेड अँड वन कोणती असेल टू हंड्रेड अँड वन मग उरल्या किती फोर मग ती कसं येणार फोर इंटू टू फोर इंटू टू इक्वल्स टू टू हंड्रेड अँड वन प्लस एट इक्वल्स टू टू हंड्रेड अँड नाईन ही झाली फिफ्थ ऑर्ड नंतर आपण आणखीन ही पुढची ऑड बघूया एटथ ऑड एथ ऑड ही टू हंड्रेड अँड वन फर्स्ट झाली प्लस आता एथ काढायची अजून किती बाकी मग सेवन सेवन इंटू टू टू इक्वल्स टू टू हंड्रेड अँड वन प्लस फोर्टी इक्वल्स टू टू हंड्रेड अँड फिफ्टी झाली एथ ऑड आणि आणखी कोणती बघायची आपल्याला सिक्स्थ इव्हन आता ही इव्हनच आहे सिक्स इव्हन नंबर म्हणजे टू हंड्रेड प्लस सिक्स इंटू टू इक्वल्स टू टू हंड्रेड प्लस ट्वेल्व इक्वल्स टू टू हंड्रेड अँड ट्वेल्व ह्या त्या नंबर झाल्या आणि याची काय करायची टोटल म्हणजे सर्वांची सम टू हंड्रेड नाईन प्लस टू वन फाईव्ह प्लस टू वन टू आणि सर्वांची सम किती येते सिक्स हंड्रेड अँड थर्टी सिक्स सिक्स हंड्रेड अँड थर्टी सिक्स ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट एट क्वेश्चन व्हॉट इज द रिफरन्स बिटवीन द सम ऑफ ट्विन प्राईम बिटवीन टेन अँड ट्वेंटी अँड द सम ऑफ ट्विन प्राईम बिटवीन सिक्स्टी अँड एटी अशा प्रकारचं उदाहरण आपण अगोदर पण पाहिलेलं आहेच आता टेन टू ट्वेंटी याच्यामधले ट्विन प्राईम्स कोणते येतात इलेवन थर्टीन ही एक पेयर येते आणि सेवन्टीन अँड नाईन्टीन ही एक पेअर येते आणि सिक्स्टी टू एटी सिक्स्टी टू एटीमध्ये कोणते पेअर येतात सेवन्टी वन अँड सेवन्टी थ्री ही एक पेर येते आता ह्या सर्वांची सम इलेवन प्लस थर्टीन प्लस सेवन्टीन प्लस नाईन्टीन ह्या सर्वांची सम किती येते सिक्स्टी आणि याची सम किती येते वन हंड्रेड अँड फोर्टी फोर आणि काय काढायचं आपल्याला त्यांचा डिफरन्स काढायचा आहे ते आर डिफरन्स इक्वल्स टू वन फोर्टी फोर मायनस सिक्स्टी इक्वल्स टू एटी फोर

तर पहिल्यांदा आपण ते प्राईम नंबर्स कोणते आणि कंपोजिट कोणते आणि त्यांची सम काय आहे ते आपण अगोदर बघूयात बघा ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी आता यातले प्राईम नंबर्स कोणते येतील ट्वेंटी थ्री अँड ट्वेंटी नाईन आता ह्या प्राईम नंबरची सम काय असेल सम ऑफ प्राईम नंबर्स म्हणजे ट्वेंटी थ्री प्लस ट्वेंटी नाईन ती किती येईल फिफ्टी टू आणि सम ऑफ कॉम्पोजिट म्हणजे ट्वेंटी वन ट्वेंटी टू ह्या बाकी ज्यांचे सम किती आहे ते टू हंड्रेड अँड थ्री आणि यांचा डिफरन्स करायचा आहे यांचा डिफरन्स किती आहे टू हंड्रेड अँड थ्री मायनस फिफ्टी टू इक्वल्स टू वन हंड्रेड अँड फिफ्टी वन ही सप्रेशन किती येते वन हंड्रेड अँड फिफ्टी वन आता ही वन हंड्रेड अँड फिफ्टी वन कशाने डिव्हिजेबल आहे थ्रीने डिव्हिजेबल आहे का थ्रीची टेस्ट काय इफ द सम ऑफ द डिजिट इज डिव्हिजिबल बाय थ्री देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय थ्री याची सम किती येते वन प्लस फायव्ह सिक्स प्लस वन सेवन सेवन इज नॉट डिव्हिजल बाय थ्री देअर दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय थ्री सेवन सेवनने आपण डायरेक्ट डिव्हाइड करून बघूयात सेव्हन वनझा सेवन सेवन टू झ फोर्टीन इथं कॅरी वन येतं इथं इलेव्हन येतं येत नाही वन फिफ्टी वननी तर वन फिफ्टी वनला डिव्हि म्हणजे वन फिफ्टी वन ही डिव्हिजिबल आहे सेवन्टीनिड डिव्हिजेबल आहे का सेव्हन्टीच्या टेबलमध्ये येते का नाही आहेत म्हणजे ही फक्त वन हंड्रेड अँड फिफ्टी वन एज डिव्हिजिबल आहे यांचा जो डिफरन्स डिव्हिजिबल आता ऑप्शन बघूयात डिव्हिजिबल बाय ए अँड बी नाही डिव्हिजिबल बाय ओनली बी नाही डिव्हिजिबल बाय ओनली सी एस डिव्हिजिबल बाय ओनली सी ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री अँड लास्ट क्वेश्चन द स्क्वेअर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज द डिफरन्स बिटवीन फोर्टी नाईंथ इव्हन नंबर आफ्टर वन फायू सेवन फायू अँड सेवनटींथ इव्हन नंबर बिफोर वन झिरो टू एट म्हणजे वन फायू सेवन फायू नंतरची फोर्टी नाईंथ इव्हन नंबर आणि स वन झिरो टू एटच्या अगोदरची सेवन सम इवन नंबर याच्यामध्ये जो डिफरन्स आहे ती कशाचा स्क्वेअर आहे तर अगोदर आपण त्या नंबर बघूयात पहिल्यांदा ही बघूयात वन फायू सेवन फाईव्ह वन फाय सेवन फाईव ही काय आहे ऑड आहे आणि आपल्याला कोणती विचारली आहे डिफरन्स फोर्टी नाईन्थ इवन नंबर आफ्टर दिस म्हणजे याच्यामध्ये इथं ऑड आहे विचारली आहे इवन म्हणजे अगोदर आपण काय करणार कोणती विचारली आहे फोर्टी नाइंथ नीट बघा फोर्टी नाईन्थ विचारलेली आहे याच्यातली फर्स्ट कोणती असेल वन फायू सेवन सिक्स ही फर्स्ट असेल प्लस ही फर्स्ट इवन नंबर असेल आता उरल्या किती मग फोर्टी एट म्हणजे फोर्टी एट इंटू टू इक्वल्स टू वन फायू सेवन सिक्स प्लस फोर्टी एट इंटू टू म्हणजे नाईन्टी सिक्स ती नंबर कोणती असेल वन सिक्स सेवन टू याची ॲडिशन केली त्याली वन सिक्स सेवन टू आता दुसरा कोणतं विचारलं आहे सेवनटीन्थ इव्हन नंबर बिफोर वन झिरो टू एट आता बघा वन झिरो टू एट ही कोणती आहे इव्हन आहे ही इव्हन आहे विचारली आहे कोणती इव्हनच विचारली आहे म्हणजे कोण आणि ही सेवनटीन्थ बिफोर मागची विचारली म्हणजे पुढची विचारली तर आपण प्लस केलं मागची विचारली तर काय करावं लागेल मग ते मायनस करावं लागेल वन झिरो टू एट मायनस सेवन्टी इंटू टू इक्वल्स टू वन झिरो टू एट मायनस वन हंड्रेड अँड फोर्टी इक्वल्स टू आणि त्याचा डिफरन्स किती येतो आहे एट 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 ही सब आली एट 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 आणि काय सांगितलं आहे यांचा जो डिफरन्स आहे हे कशाचा स्क्वेअर आहे मग ह्या दोघांचा आपण इथं डिफरन्स काढूयात या दोघांचा डिफरन्स वन सिक्स सेवन टू मायनस एट 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 यांचा डिफरन्स किती येतो आहे ते फोर एट सेवन सेवन एटी फोर आणि ही सेवन एटी फोर ही कशाचा स्क्वेअर आहे तर ट्वेंटी एटचा स्क्वेअर आहे ही कशाचं स्क्वेअर आहे ट्वेंटी एटचा म्हणजे ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर